पुलिस ने बड़े ही बखूबी से कार्रवाई करते हुए दरोड़ा डाल रहे पांच आरोपियों को गिरफ्तार करने में कामयाबी हासिल की है हालांकि तीन आरोपी इस दौरान भागने में सफल हुए जिनकी खोज जारी है ऐसी जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनोद चौधरी द्वारा दी गई है पुलिस सूत्रों से मिली जानकारी के अनुसार गुरुवार की रात अजनी पुलिस को गुप्त सूचना मिली कि शहर के अजनी रेलवे क्वार्टर निक्शु चौक यहाँ स्थित शुभ लक्ष्मी ऑटो को लग दीवार के पास रात के अंधेरे में प्राण घातक शस्त्र लेकर दरोड़ा डालने की तैयारी कर रहे हैं जिस आरोप कार्रवाई करते हुए पुलिस ने तुरंत उक्त जगह पर छापा मारा जिस दौरान वहाँ उन्हें सात से आठ युवक दिखाई दिए इस संबंध में वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनोद चौधरी ने अधिक जानकारी साझा की है दिनांक बारा आठ एकवीसला आमचे पेट्रोलिंग पथक डी बी पथक ए पी आय भोसले हेड कॉन्स्टेबल खेमराज मेजर आणि त्यांचे पथक हे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की अज्ञे रेल्वे क्वार्टर या परिसरामध्ये काही इसमे घोळका करून बसून घातक घातकशास्त्रांनिशी सज्ज राहून कुठेतरी मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहे अशा माहितीवरून आमच्या स्टाफने दोन पंचांना सोबत घेतले आणि एकवीस तीस वाजताच्या सुमारास अजनी रेल्वे क्वार्टर निक्षित चौक या ठिकाणी रेड घातली असता तिथे काही समे हातात शस्त्र बाळगून मिळून आले आणि त्यांनी सापळाला टाकून तिथे पळण्या त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता एकूण पाच आरोपी यांच्या हातात लागले आणि तीन आरोपी तिथून पळून गेले त्या आरोपीकडून एक तलवार एक चाकू लाकडी दांडे लोखंडी रॉड तसेच रस्सी आणि काही मिरच्याच्या पुळ्या असं साहित्य मिळून आल्याने ते त्यांनी जप्त केलेले आहे आणि जेव्हा त्यांना विचारपूस केली तेव्हा असं आढळून आलेलं आहे का ते बाजूच्या ते एका वस्तीमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत होते आणि त्यासाठी तिथे ते बसून ते प्लॅन करत होते इस दौरान भले ही तीन आरोपी अंधेरे का फायदा उठाकर भाग निकले लेकिन पुलिस ने आरोपी निखिल और मोनू बागुल आदित्य बोबाटे तोकेर और बाचा और पिंटू कुरेश सतीश पाल प्रमोद और पप्पू हरडे को गिरफ्तार किया है और उनसे दरोड़ा की तैयारी में उपयोग होने वाला सामान जब्त किया है और आगे की कार्रवाई जारी है कैमरा पर्सन माइकल रामपुरे के साथ दिशा हटवार की रिपोर्ट बी न्यूज नागपुर